नमस्कार, मी रश्मी. एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गणेश उत्सवाची लगभग काही दिवसातच आता सुरू होईल. वर्षभर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघतात आणि मग तयारी सुरू होते ती डेकोरेशनची. घरी मंडळात गणपती समोर कोणतं डेकोरेशन करायचं याची धावपळ एव्हाना घराघरात प्रत्येक मंडळात सुरू झाली असेलच. चला तर मग या वर्षी डेकोरेशन करताना पर्यावरणाचा थोडासा विचार करून इको फ्रेंडली डेकोरेशनचा विचार करूया. आता सध्या इको फ्रेंडली डेकोरेशनचे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. व्यवसायाच्या नव्या संधी या निमित्तानं निर्माण होत आहेत. यावर आपल्याला अधिक माहिती मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत श्री नानासाहेब शेंडकर. इको फ्रेंडली डेकोरेशन आणि वाढत्या व्यावसायिक संधी याच्याबद्दल आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पाहुयात तर मग इको फ्रेंडली डेकोरेशनची किमया नानासाहेब शेंडकर यांच्या सोबत. तर ह्याच व्यवसायाला धरून तुमचे काय उपक्रम आहेत? पहिल्यांदाच आम्ही जे तरुण आहे ज्यांना व्यवसाय करायचं, मुलं आहेत मुली आहेत, प्रशिक्षण तर द्यायचं, त्यांना आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग पद्धतीने प्लान असोमॅट्री सगळे केलं आणि तालुका जिल्हा पातळीवर त्यांना आम्ही डीलरशिप देतो आहे आता, कारण त्यांनाही दोन पैसे मिळतील. हे जे इको फ्रेंडली गावात जिल्हा पातळीवर पोहोचेल, तिकडे मुलं आहेत, शाळा आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांना प्रशिक्षण देण्याचे मी खूप खूप आयडियाज दिलेले आहेत. जवळजवळ उत्सवीचे 100 डेकोरेशन बनवले आहेत आम्ही. आज एक डेकोरेशन बनवायला आम्हाला 6-7 महिने जातात आणि पहिल्यांदाच व्यवसायात सगळ्या लोकांना उतरवलं. आतापर्यंत कसं होतं की एक इको फ्रेंडली आहे, चांगलं काम केलं, कौतुक झालं, परंतु लोकांना मिळत नव्हतं गावोगावी. आणि म्हणून ही योजना राबवली की डीलरशिप घ्या, आम्ही तुम्हाला चांगले डिस्काउंट देऊ, त्यांनाही 2 पैसे मिळतील. आणि अशा प्रकारे ते आपल्या तालुका जिल्हा पातळीवर ते काम करत आहेत आणि त्या ठिकाणी जे लोक पण त्यांना मदत करत आहेत, त्या तरुणांना, कारण त्यांचे हॉल असतात, ते मोकळे असतात, किंवा जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्यांच्या जागा त्यांना उपलब्ध होतात. काही दुकानदार पण येतात, काही तर पावसाळ्यात व्यवसाय होत नाही, सीजनेबल बिझनेस आले, ते पण आता या योजनेमुळे माझ्या डीलरशिपमुळे खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. नानासाहेब यांनी आहे ना सार्वजनिक उपक्रमांसाठी तर त्यांनी कलेचे जागरण केलंच आहे, परत प्लस महिलांना देखील आहे, तर त्यांनी स्वतःची अशी पुस्तिका तयार केली आहे, तर त्या पुस्तिकेच्या संदर्भात आपल्याला नानासाहेब सांगतील. आता कलाकृती खूप आहेत चांगल्या, परंतु त्याची जी मांडणी आहे किंवा एकाच वेळेस सगळं बघता येत नाही. आता तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनासुद्धा कठीण जातं सगळ्या कलाकृती. मग आम्ही काय केलं, ह्यावेळेस ही अशी पुस्तिका तयार केली, एक छानपैकी एक त्याचा माहोल तयार करणार कवर बनवलं, त्याच्यानंतर माझा सगळं परिचय आहे, त्यानंतर प्रत्येक म्हणजे अगदी छोट्या डेकोरेशनपासून हे बनवलेले आहेत सगळे, अगदी सुंदर त्याचा प्लान आहे, टेबलाची साईज आहे, उंची किती आहे. म्हणजे आम्ही पुस्तिकेला आहे ना तांब्या कलश आणि श्रीफळ म्हणजे प्रमाण दाखवले की ह्या तांब्या कलशच्या मानाने याची हाईट किती असेल, इतका बारीक विचार केला आहे. कारण शेतकऱ्याला हे कळतं की माझ्या गणपतीपुढे जेव्हा नारळ आणि कलश असतो तर माझ्या त्याची उंची बाप्पाची किती आहे, मग ते मी अशा आम्ही त्याचं एक आयडिया केलेली आहे. तर खूप लोकांना त्याचा उपयोग होतो आणि हे सगळं 40 वर्षाचा पाठीमागचा अनुभव आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी त्याचा हे प्लान खूप सुंदर बनवलेले आहेत, साईज दिलेली, पाट साईज दिलेली आहे. तर ह्याच्यासाठी जे पाठीमागचं माझं आर्किटेक्चरल किंवा जे जे स्कूल ऑफ आर्टचं शिक्षण कामाला आलं, असं वाटतं आहे की नाही नाही कपडे विकणं सोपं आहे, पण हे मकर त्याच्यासाठी एवढी मेहनत, सर्वसाधारण कामगारांना, सर्वसाधारण शेतकऱ्यांना त्याची जाणीव व्हावी, अशा प्रकारे खूप खूप असे मोठं त्याचं काम झालेलं आहे. माझ्याकडे जे ऑटोकॅड इंजिनियर्स आहेत, आर्टिस्ट आहेत, त्यांनी हे सगळं सुंदर बनवलेलं आहे. इकडे सार्वजनिक चालू झाले आता, हे दिलेलं आहे जयपूर पॅलेस, इकडे जयपूर पॅलेसचं एक मोठं आहे. आता मागणं नाही, याच्यामध्ये 5 फुटाची मूर्ती बसते, बरोबर आहे ना, 8 फुट बाय 6 फुटाचं स्टेज कवर करतं. थर्माकोलचं करायला गेलं तर ह्या इतक्या डेकोरेशनला 15-20 हजार रुपये खर्च आहे. आमचं डेकोरेशन हे 3800 रुपयाचे, इतका कमी रेट आहे. बघा ना, मोठे मोठे शेड उभे केलेले आहेत हे, आणि रिस्क आहे तसं बघायला गेलं तर, पण ठीक आहे, आम्ही ज्याच्यातून घडलो
ज्याच्यावर माझं जे जी ऑफ स्कूल ऑफ आर्टचं शिक्षण झालं त्याच्यात आम्ही वाहून घेतले. काहींना वाटतं की खूप काम करतात ठीक आहे, काही लोक म्हणतात आता आराम करा, मुलंही म्हणतात आराम करा, पण नाही आमचा उत्साह वाढला आहे खरं तर. आज वय वर्ष 65, जिजाऊ आणि आम्ही दोघे 16 तास काम करतो, लोक कौतुक करतात म्हणून एनर्जी वाढते. आता हा मोठा शेड लावलेला आहे, याच्यामध्ये ये नाणी आहेत इतक्या. त्याचा हा प्लान आहे, इकडचा हा प्लान आहे. तर हा शेड आहे हा खरं तर गेल्या वर्षी आम्ही अबुधाबीला पाठवला, तर तिथे 15,000 लोक जमले 1.5 दिवसासाठी. आम्हाला वाटतं लालबाग परेल नगर नाशिकमध्येच गणेशोत्सव होतो, असं नाही आहे. हा सेट आहे ना, गेल्या वर्षी आम्ही दुबईला अबुधाबीला. तर मला वाटलं असतील 5-10 कुटुंब, एखादं मराठी मंडळ असेल. ते म्हणले साहेब तसं नाही, आम्ही आमच्या त्या भागातले जवळजवळ 15,000 लोक जमा होतो, कुटुंब मुलं आम्ही सगळे जमतो, 2 दिवस सुट्ट्या घेतो. म्हटलं इतका मोठा उत्सव आहे, त्यांनी मला सगळे फुटेज पाठवलेत. ते 2 दिवस नाचतात गातात जेवतात आणि सगळे जमा होतात. तर हा बाप्पा आता आपला नाही राहिला, तो जगाचा झालेला आहे. अशा बघा ना रचना खूप सुंदर दाखवली, इकडचं इकडे इकडचं इकडे इकडचं इकडे. तर हे सगळं माझं शिक्षण आणि अनुभव साधारण गणेश भक्ताच्या खूप उपयोगात आले. हे बघा इकडचं इकडे इकडचं म्हणजे सहज त्यांना जोडता येतं. हे मागचं मागे गेला इकडचं इकडं, त्याच्यामुळे काय होतं का तो स्टेज कवर केला जातो. आणि हे लहान मुलांसाठी, लहान मुलांसाठी आता त्याच्यात गणपती किती छोटा बसू शकतो, 4.5 इंचाचा असे. त्याच्यात पण तांब्या नारळ दाखवला, म्हणजे तांब्या नारळाच्या मानाने हे मकर छोटे जे आता हे बाजूला दिसते, हे जे मकर आहे ते हे मकर आहे, म्हणजे तांब्या नारळच्या हाईटचं मकर आहे. म्हणजे मुलांना कळतं, स्त्रियांना कळतं, कोणालाही त्याला माझी मदत, मला कशी त्याला मदत करता येईल हा डोक्यात विचार असतो. त्याच्यानंतर काही लोकांना असे सुटे पाठ लागतात, मग ते सुटे पाठ घेऊन जातात. हे छान झालेले, याला आम्ही अब्दागिरी म्हणतो. तर ह्या अब्दागिरी आमच्या 6 इंचापासून तर 6 फुटापर्यंत आहेत. तर मंडळं काय करतात, याच्यावर आपल्या मंडळाचं नाव लावतात. आता अब्दागिरी घ्यायला गेलं तर 4-5 हजाराची अब्दागिरी, आमची अब्दागिरी 600 रुपयाची, इतक्या त्या स्वस्त आहेत. अशा प्रकारे हे सगळे काही हौशी मुलं किंवा घरातल्या महिला वगैरे असे स्पेअर पार्ट आम्ही अवेलेबल केलेत, की जेणेकरून त्यांना त्यांच्या आकाराचं बनवता येईल. ह्या उपक्रमाची अगदी पुस्तिकाचा अभ्यास कसा सरांनी लोकांपुढे जमा केला आहे, त्यांच्या कलेचा जागर हा नक्कीच पुस्तिकेमध्ये त्यांनी उतरवला आहे. कॅमेरामन मयूर सोनावणेसह चेतना कारेकर, MKN न्यूज. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. संपर्क क्रमांक 022-24-72-24-72, 86-55-51-11-00, 93-24-80-47-90, पत्ता हेड ऑफिस गणेश गल्ली लालबाग. ईमेल info@utsavi.net, वेबसाईट www.utsavi.net.